विश्रांतीनंतर स्वागत माहूर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये संपन्न झालेल्या सामाजिक अधिकारिता शिबिरामध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना उपयोगी साहित्यांचं वाटप करण्यात आलं अध्यक्षीय समारोप करताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की आज पर्यंत विविध शिबिरातून पंधरा हजार दिव्यांगांची तपासणी करण्यात आली असून दहा हजार व्यक्तींना त्याचा लाभ मिळणार असल्याचे आश्वासन दिलेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्योतिबा खराटे दिव्यांग बंधूंना गरजू वस्तू मिळवून केलेत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी युवराज मेहत्रे यांनी माहूर तालुक्यातील तीनशे सहा लाभधारकांना बॅटरीवरील सायकलचे आणि एकशे तेरा लाभधारकांना अन्य उपयोगी साहित्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती प्रस्ताविकातून दिली आहे या शिबिराला पंचायत समिती सभापती पाटील बालविकास अधिकारी सिंह हो चव्हाण पंचायत समिती सदस्य नामदेव कातले नीलाबाई राठोड तालुका प्रमुख सुदर्शन नाईक संदेश केराम युवा नेते यश खराटे आमदार भीमराव केराम यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमेते विकास कपाटे निर्धरी जाधव हो, दीपक कांबळे जितू चोले सुनील गरड मुख्याध्यापक पंजाबराव शिंदे बालाजी वाघमारे अभिषेक जयस्वाल आदिवासी नेते संजय पेंदवरे यांच्यासह दिव्यांग बांधव हो, असंख्य शिवसैनिक आणि पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन एस एस पाटील यांनी केलेत कार्तिक बेहरे एमसे न्यूज क्षेत्र माहूर